आर पी एल अर्थात रत्नागिरी प्रीमियर लीग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 पहिला सेमीफायनलचा सामना दोन बलाढ्य संघांच्या दरम्यान खेळला जातो. एका बाजूला रत्नागिरी, दुसऱ्या बाजूला चिपळूण अशी ही लढत असेल मित्रांनो. अर्थात बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही लढत, कारण जो जिंकेल तो नक्कीच तो संघ या स्पर्धेत अंतिम सामन्याचं तिकीट कन्फर्म करणार. ही लढत आपण पाहतो आहे आणि अर्थात नाणेफेक जिंकल्यानंतर मुन्ना देसाई 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. फलंदाजी करावी लागेल रुद्र स्पोर्ट्स संघाला. 5 षटकांचा सामना आहे. पंचांना देखील आपण मैदानात जाताना पाहतो आहे. या सामन्यात पंच म्हणून आदन दळवी, निलेशजी टेरवकर यांना आपण पाहतो आहे. माझ्यासोबत कॉमबॉक्समध्ये आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट .in माध्यमातून जगभरामध्ये या स्पर्धेचं प्रसारण केलं जात आहे. आमचे मित्र ऑफिशियल टीम सागर लिंगायत ऑपरेटर म्हणून कामगिरी पाहत आहेत. अत्यंत सुरेख अशी ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तदनंतर फैज आणि ओमकार कॅमेरामन म्हणून अत्यंत सुरेख कामगिरी, चांगली क्षणचित्र या संपूर्ण सामन्याची त्यांच्या अचूक कॅमेरेमध्ये टिपली जात आहेत. तदनंतर पंच म्हणून आपण पाहिलं तर गोट्या भोसले देखील आज या स्पर्धेला जोडले जात आहेत. आणि स्वराज्य सिस्टीम यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत गेले 3 दिवस आपण पाहतोय. राहुल लोटेकर यांच्या माध्यमातून तदनंतर या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केले सर्वांचं हार्दिक आभार. सेमीफायनलचा पहिला सामना मी विनायक रूप बाबल्या जाधव उपस्थित सर्व मान्यवर सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत करतोय. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा संघ मैदानात येताना आपण पाहतोय. मुन्ना देसाई 11 रत्नागिरी बिग बॅटल मित्रांनो, दोन्ही संघात अत्यंत दर्जेदार खेळाडू आहेत. इथे आपण पाहिलं तर गौरव नागवेकर असेल, सूरज वागदरे, अक्षय राठोड एकापेक्षा एक चांगले खेळाडू या संघातून खेळताना गेले 3 दिवस आपण पाहिले. तदनंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला रुद्रच्या माध्यमातून हनीफ रुमानी, सबसे तुफानी ज्यांनी ज्या प्रकारची फलंदाजी केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये अत्यंत सुरेख कामगिरी केले. आतापर्यंत त्याच्या नावावरती या संपूर्ण स्पर्धेत 110 धावा, ज्या की या स्पर्धेत सर्वात जास्त धावा आतापर्यंत नोंदवल्या जाणारा कोणता खेळाडू असेल एकमेव तो हनीफ रुमानी. आणि ज्या प्रकारचं नियोजन आपण पाहतो आहे राज चव्हाण आणि हनीफ रुमानी यांच्या माध्यमातून अत्यंत सुरेख नियोजन, अत्यंत सुरेख आयोजन आपण पाहतो आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्यभागी नरेश आणि हनीफ रुमानी मित्रांनो, आतापर्यंत नरेश आणि हनीफ जेव्हा जेव्हा सलामीसाठी आले दोघांनी देखील चांगली पार्टनरशिप चांगली सलामी दिलेस. इथं आपण पाहिलं तर स्ट्राईकवर असेल हनीफ, नॉन स्ट्राईक आपण पाहिलं तर नरेश देखील आपण पाहिलं तर छोटा पॅकेट बडा धमाका आतापर्यंत त्याच्या बॅटमधून मोठे मोठे फटके येताना आपण पाहिले, चांगली फलंदाजी केले आणि क्षेत्ररक्षण देखील सजवलं जाते. 5 षटकांचा सामना असेल, पॉवर प्लेची 2 षटकं असतील आणि कंपल्सरी पहिले 4 षटकांमध्ये 4 फ्रेश गोलंदाज वापरले जातील. ह्या ज्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्याचं तंतोतंत पालन करा मित्रांनो. पंचांचा निर्णय अंतिम असेल. आतापर्यंत सुरेख कामगिरी पंचांच्या माध्यमातून आपण गेले 3 दिवस पाहतो आहे, कारण एकही असा निर्णय नाही जो पंचांच्या अगेन्स्ट गेला आहे. याचा अर्थ पंचांनी सुरेख कामगिरी केली आहे. कोणत्या प्रकारचा वाद विवाद न करता आपण पाहतो एक दर्जेदार स्पर्धा म्हणजेच आर पी एल रत्नागिरी प्रीमियर लीग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024चा थरार महासंग्राम रणसंग्राम. आजच्या या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर जे जे संघ पराभूत झाले त्या संघातील खेळाडू देखील हा सामन्यासाठी पाहण्यासाठी आलेत. आपण पाहिलं तर आवाशीमधून आपण पाहिलं तर बाबल्या देखील आला आहे, सागर देखील आला आहे. कित्येक खेळाडू आहेत जे या स्पर्धेत खेळलेत, परंतु या स्पर्धेचा अंतिम दिवस म्हणजे शेवटच्या दिवसाचा आनंद घेण्यासाठी मैदानामध्ये उपस्थित आहे. पहिल्या सामन्याला सुरुवात होते. पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो आहे. यस आपण पाहिलं तर पेट्रोल पंप एंडकडून तेजस मित्रांनो, आणखीन एक तेजस आपण पाहिलं आहे अर्थात केतकीचा सुपुत्र आहे. पंचकृषीच्या माध्यमातून अनेक वेळा त्याने सुरेख फलंदाजी केले. तेजसला नक्कीच आपण पाहिलं तर आपल्या रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून तेजस एक्सप्रेस धावताना आपण पाहतो जिचा भन्नाट वेग असतो. पाहूया हा तेजस कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिलं षटक पहिला चेंडू राईट टाईम ओव्हर द विकेट सेमीफायनलचा.
अत्यंत खराब चेंडू आहे मित्रांनो. इथे हनीफला काही करायला लागत नाही आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात अवांतर धावेने संघाची सुरुवात होते. अर्थात हा स्वर चेंडू वाईट बाईज अशा दोन धावा मिळते. स्ट्राईकवर येतो नरेश आणि अर्थात नरेश आणि हनीफ चांगली जोडी आहे. चांगले सेट बॅट्समन आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली. परंतु तेजसला देखील चांगली कामगिरी करावी लागेल. मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला या स्पर्धेत संधी होती, कारण साखळी पद्धतीची स्पर्धा होती, कमबॅक करण्याची संधी होती. इथे मात्र फिनिश, इथे डू ऑर डाय, जिंका किंवा मरा. जिंकेल तो टेकेल, हरेल तो बॅक टू द पॅवेलियन. घरचा रस्ता बघावा लागेल मित्रांनो. सप्रपर्यंत आमच्यापर्यंत एक माहिती येते, जो संघ हरेल त्याला देखील एक संधी असेल. क्वालिफायर आणि एलिमिनेटर असे या स्पर्धा खेळल्या जात आहेत. जो जिंकेल तो सरळ प्रवेश करेल अंतिम सामन्यात. आखूड टप्प्यात चेंडू होता, प्रॉपर टायमिंग होत नाही आहे, कारण अशा प्रकारचे चेंडू आतापर्यंत नरेशच्या बॅटमधून मोस्टली आपण पॉईंटच्या डोक्यावरून चौकार येताना पाहिले. परंतु इथे मात्र चांगल्या प्रकारचा चेंडू होता, गती परिवर्तन केलं होतं. पुन्हा एकदा सज्ज होतो तेजस राईट टेम ओव्हर द विकेट समारा नरेशसाठी. नरेशच्या बॅटमधून निघालेला पुलचा सुरेख फटका डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जातं. दुसऱ्या धावीचा कोणताही प्रयत्न नाही आहे, कारण त्याचं कारण म्हणजे सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख फेक, काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे. रत्नागिरी विरुद्ध आपण पाहतोय चिपळून अशी ही लढत. आणि नक्कीच यानंतर हरेल त्याला नक्कीच एलिमिनेटरमध्ये एक सामना खेळण्याची संधी असेल. जिंकेल तो क्वालिफायर ठरेल अंतिम सामन्यासाठी. अखूट टप्प्याचा चेंडू हनीफच्या बॅटमधून निघालेला फटका. इथे मात्र संधी होती मित्रांनो. नरेश आणि हनीफ यांनी आतापर्यंत क्रिकेटच्या या मैदानावरती हंगामा गाजवला आहे, आक्रमण केलं आहे, धावा कुठल्या आहेत. इथे मात्र नरेशला देखील बाद करण्याची संधी होती. मिसअंडरस्टँडिंग होतं क्रिकेटच्या पटलावरती. तुम्हाला धाव पूर्ण करायची असेल तर दोन खेळाडूंच्या दरम्यानचं नजरानजर कॉलिंग्स अत्यंत महत्त्वाचं असतं. नजरहटी दुर्घटना घटी संधी आली होती. अर्थात तेजसला संधी मात्र होते मित्रांनो. संधी आयुष्यात वारंवार येत नसते. जेव्हा जेव्हा संधी आली त्यांनी संधीचा फायदा घेतला आहे. त्याला यशस्वी होताना आपण पाहिलं आहे. इथे मात्र जीवदान मिळते नरेशला. एक नरेशसारख्या फलंदाजाला जीवदान देणं म्हणजे फार मोठं. परंतु पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. इथे मात्र नरेशला देखील जीवदान मिळते, परंतु त्याला देखील मिळालेल्या जीवदानाचा फायदा मात्र घेता येत नाही आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्रॉपर टायमिंग होत नाही आहे. इथे मात्र शॉर्ट फाईन लेगच्या पट्ट्यात चेंडू जातो आहे, विसवला जातो आहे क्षेत्ररक्षकाच्या हातात. दॅट शुड बी टेकन, विकेट गिरतावा. राहुल का मधुर संगीत बजतावा. मित्रांनो नावाप्रमाणे तेजस एक्सप्रेस प्रमाणे कामगिरी केली. आतापर्यंत धावा दिल्यात फक्त 4 पॉवर प्ले. तर षटक म्हणजे क्रिकेटच्या पटलावरती हाणामारीचं षटक म्हटलं जातं. सर्कलच्या बाहेर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज जुनेद मेमनसाठी आपण पाहिलं तर डीप मिड विकेट आणि डीप मिडॉनच्या पट्ट्यात खेळाडू सज्ज केला आहे, कारण त्याचा प्रमुख झोन आहे. अर्थात मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि मिडॉन तिथे मात्र खेळाडूला सज्ज केलं आहे. इथे मात्र तोच जुनेद स्ट्राईकवर असणार आहे. तेजस गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू राईट टेम ओव्हर द विकेटचा मारा जुनेदसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू. इथे मात्र चेंडू जातोय पॉईंटच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक. चेंडू सीमा रेखा पार, आर पार, आरपीएल सुरेख दणदणीत चौकार. कॉम्बॉक्समध्ये माझ्यासोबत जोडले जातात मित्रांनो TWD संघाचे एक दर्जेदार सलामीचे फलंदाज सत्यमेश बेंद्रे, अर्थात छोट्या गुणलेखक म्हणून. 8 धावा फलकावरती लागले आहेत मित्रांनो. 8 आणि कोणाची लागणार वाट, कारण हा सेमीफायनलचा सामना आहे मित्रांनो, वाट लावणारा सामना आहे. इथं मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका, पुन्हा एकदा झेल सुटतोय. जीवदान मिळतंय, मात्र मिळते एक धाव.
इथं आपण पाहिलं तर अकूट टप्प्यात चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग होत नाही. मात्र एक धाव देऊन जाते जुनेदला, एक धाव देऊन जाते संघाला. संघाची स्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक पहिलं संपतं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते, अर्थातच एक गडी बाद 9 धावा. कुठे जाऊ नका मित्रांनो, पाहत राहा, ऐकत राहा आरपीएल म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 थरार. मी थांबतोय, डिझेल मात्र संधी मिळते. येस, आपण पाहिलं तर मित्रांनो या स्पर्धेमध्ये ज्या अमोल भोसलेने पहिल्या दिवशीच्या सत्रामध्ये गोलंदाजी फलंदाजीमध्ये सुरेख कामगिरी केली होती, एक प्रमुख फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू आहे याच मुन्ना देसाई इलेव्हन संघाचा, परंतु इथे आज मात्र त्याची अनुपस्थिती नक्कीच जाणवेल. कारण सलामीचा गोलंदाज आहे, सलामीचा फलंदाज आहे, आक्रमक बॅटर आहे, मॅच फिनिशर आहे. आणि इथं मात्र पाहूया अमोल नसताना उर्वरित खेळाडू कशा प्रकारची कामगिरी करतात. गौरव मडवी गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. काय सुरेख, इथे आपण पाहिलं तर बॅटरी क्रिकेट घेऊन तडब्यांच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या दुहेरी अंकात म्हणजेच 1-0-10, 10 धावसंख्या फलकावर चालत आहे. एक गडी बाद 10. मित्रांनो षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं आहे, दुसरं षटक आहे. गौरवला आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवर स्ट्राईक करून. आपण पाहिलं तर सलामीचा हनीप आतापर्यंत शांत आहे, परंतु जर का अशांत झाला तर त्याला शांत करणं फार कठीण आहे. अकूट टप्प्यात चेंडू पहा, इथून मात्र पॉईंटच्या मधून चेंडू जातोय. दण 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 करत सीमारेखा पार, मिळत आहे 10-4. यस डीजे, यस डीजे. ते 14 धावा फलकावरती लागत आहेत. अकूट टप्प्यात चेंडू हनीसारख्या फलंदाजाला टाकणं फार मोठी चुकी आहे मित्रा. इथे आपण पाहिलं तर सुरेख फटका आहे आणि अकूट टप्प्यात चेंडूवरती पॉवर प्लेमध्ये गॅप शोधणं देखील मोठं कौशल्य आहे. सुरेख फटका होता कव्हर आणि पॉईंटच्या मधून. राऊंड विकेटचा पुढचा चेंडू, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचे हात फैलवले जात आहेत, पंचांचे हात समांतर क्रिकेटच्या पटलावरती. धाव अवांतर मित्रांनो, अवांतर धावेने संघाची स्थिती आपण पाहिली तर धावसंख्या होती 15 धावा. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं षटक आहे पॉवर प्लेचं. मित्रांनो आतापर्यंत आपण काय केलं त्यापेक्षा आत्ता आपल्याला काय करावं लागेल अशी ही लढत आहे. आतापर्यंत केलं ते विसरून जा, आता मात्र तुम्हाला काय करावं लागेल, लढावं लागेल, झगडावं लागेल, भिडावं लागेल, नडावं लागेल, कारण हा सेमी फायनलचा सामना आहे. डू ऑर डाय, जिंका किंवा मरा, अस्तित्वाची लढाई आहे. यस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गौरवचा पुढचा चेंडू, अनिपच्या बॅटमधून निघालेला फटका, मस्तक पे दस्तक, आणखीन एक सुरेख चौकार. डीजे आरपीएल. जिंकायचं म्हटलं तर योग्य त्या वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढावा लागतो. वेळ चुकली तर हुकमाचे एक्के देखील वाया जातात. इथं आपण पाहिलं तर हुकमाचा इक्का कोण आहे पूर्ण स्पर्धेमध्ये, नो डाऊट मित्रांनो हनीप रुमानी. काय फलंदाजी करतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये. धावसंख्या होते 19. बघा अकूट टप्प्यात चेंडू होता ह्या आधीचा, त्याला ढकललं कव्हर पॉईंटच्या मधून. नंतर हाफ वॉली स्वरूपाचा चेंडू होता, बॅक टू द बॉलर सुरेख चौकार आपण पाहतोय. पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेखा पार, चौकारांच्या हॅट्रिक. हनीप ऑन फायर, हनीप नावाचं वादळ गोंगावताना पाहतोय आणि डीजे देखील वाजतो.
23 धावा 23 लॉस ऑफ 1 विकेट प्रोग्रेस 9 सेकंड ओव्हर षटक क्रमांक 2 चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. आक्रमण केले जाते हनीफ रुमानीच्या माध्यमातून. चौकारांची हॅट्रिक येताना पाहिली. चौथा चौकार 4-4-4-4-4 पाडा चालू केला आहे. आणि इथे आपण पाहिलं तर RPL सलग खणखणीत दणदणीत 4 चौकार DJ कॅरियर. इथे आपण पाहिलं तर 27 धावा फलकावरती लागतं षटक क्रमांक 2. ह्या षटकात काय आक्रमण केले जाते. पहिले चेंडूवरती सिंगल, नंतर 4, नंतर वाईड, नंतर 4, नंतर 4, नंतर 4, म्हणजे 4 यस 27. आपण पाहिलं तर हनीफ रुमानी काहीतरी सूचना करतायत आमच्या दिशेने, कारण सेट बॅट्समन आहे. सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल करताना पाहिलं, परंतु सेट झाल्यावर बघा काय फलंदाजी आहे, सुरेख फलंदाजी आहे. मित्रांनो, खरोखरच ह्यावर्षी हनीफने ज्या ज्या मैदानावरती फलंदाजी केली तिथे तिथे सुरेख फलंदाजी केली. राऊंड विकेटचा मारा गौरवचा. इथे बघा गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस क्रिकेटच्या पटलावरती. आत्ता जर आपण पाहिलं सध्याच्या युगामध्ये मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये हा चेंडू गोलंदाजाला न्याय मिळवून देणारा चेंडू, कारण प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न असतो गोलंदाजाचा. अशा वेळी हा चेंडू यस आपण पाहिलं तर गोलंदाजाला न्याय मिळून देतो, न्याय मिळून दिलाय. षटक देखील संपलंय, षटक देखील संपतंय. पाणी देखील आत जाते, पाणी देखील आत जाते, म्हणून देखील DJ देखील वाजतोय. तर हनीफने यस मित्रांनो, हनीफने आतापर्यंत 6 चेंडू फेस केले, 17 धावा कुठल्या आहेत मित्रांनो, त्याच्यामध्ये 5 खणखणीत दणदणीत आणि 4 चौकार मारले. मित्रांनो 4 चौकार आहेत ना चारही बाजूला. मित्रांनो व्ही मध्ये खेळणारा फलंदाज आहे. तुम्ही जसा चेंडू तसा न्याय. खराब चेंडूवरती आक्रमण, चांगल्या चेंडूला सन्मान, असा क्रिकेट हनीफचा आपण पाहतो. लेग स्ट्राईकला तुम्ही लेगवरती जर तुम्ही चेंडू टाकाल ना तर तुम्हाला आशीर्वाद नाही, तर तुम्हाला षटकार खावा लागेल. मित्रांनो इथं आपण पाहिलं होतं धावसंख्या 27 धावा फलकावरती लागत आहेत आणि इथून मात्र पॉवर प्लेची षटक संपतात. क्षेत्ररक्षण पांगवलं जात आहे. डीप पॉईंटच्या पट्ट्यात खेळाडू आहे, डीप मिडअपच्या पट्ट्यात खेळाडू आहे, डीप मिडॉनच्या पट्ट्यात खेळाडू आहे, काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात खेळाडू आहे, डीप स्क्वेअर लेग आहे. सर्कलच्या आत सर्कल, सर्कलच्या आत पॉईंट आपण पाहतोय, थर्डमॅन आपण पाहतोय. तदनंतर एका खेळाडूला घेतलं जात आहे नक्कीच शॉर्ट फाईन लेगच्या पट्ट्यात. गोलंदाजी कशी असणार पाहूया. गोलंदाजी मार्ग सज्ज होते सूरज वाघदरे. मित्रांनो आपण पाहिलं तर हा एक असा खेळाडू होता 2-3 वर्षापूर्वी, एक पूर्ण 3 नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात टॉपचा खेळाडू म्हणून सुरेशकडे पाहिलं जायचं. यस इथं आपण पाहिलं तर जोरदार अपील पंचांचं बोट आकाशाकडे, म्हणजे फलंदाज बाद म्हणजे DJ ला संधी. राहुल आपण एक मधुर संगीत ऐकवत आहे, परंतु आमचं पंच झाल्याशिवाय DJ वाजवू नका प्लीज, विनंती असेल तुम्हाला. यस आपण पाहिलं तर धावसंख्या इथे मात्र फलकावरती लागते. यस पहिल्या चेंडूर फलंदाज इथे मात्र बाद होतोय. यॉर्करचा परफेक्ट वापर केला जातोय. यष्टा उद्ध्वस्त केलं जातं आहे, म्हटलं जातं ना यू मिस आय डेफिनेटली हिट, डायरेक्ट हिट केलं जाते. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्यभागी येतो आहे सुदर्शन मयेकर. मित्रांनो एक जबरदस्त असा आक्रमक बॅटर आहे.
जयगडशी बिलॉन्ग करणारा खेळाडू आहे मित्रांनो. इथे एकापेक्षा एक रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडू खेळताना आपण पाहतोय. सूरजचा पुढचा चेंडू, ओ हो, हनी प्रमाणीच्या बॅटमधून निघालेला फटका, चेंडू जातोय, माफ करा, सुदर्शनच्या बॅटमधून निघालेला फटका, चेंडू जातोय सीमारेखा पार, आरपीएल षटकार. मित्रांनो, सुदर्शनने काय स्वागत केले सूरज वागदरीचं, स्वॅक्स करेंगे सूरज का स्वागत. सूरजचा पुढचा चेंडू, हो इथे मात्र कम बॅक, एक तेरी तो एक मेरी, ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से, षटकाराचं उत्तर दिलं जात आहे क्लीन बोल्डने, यस डीजे वाजला. इथे आपण पाहिले ना, तर ह्या षटकातील 3 चेंडू झालेत, 33 धावा झालेत, 3 तिसरी ओढ चालू आहे, आणि आपण पाहिलं तर 33 धावा फलकावरती लागत आहेत, म्हणजे हनीपने जसं 4-4-4 म्हटलं होतं तसं इथे 3-3-3-3, यस डी जे कॅरी ऑन. राहुल आपलं फेवरेट सॉन्ग वाजलं पाहिजे, आपणास ठाऊक असेल. यस मित्रांनो, सूरजने काय गोलंदाजी केली, पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, सुरेख षटक आहे, कमबॅक करणार षटक, अशा षटकाची गरज फार आहे रत्नागिरी संघाला. राजाच्या बॅटमधून निघालेला फटका, पुढचा फटका, चेंडू जातोय सी मा रे का पार, खणखणीत दणदणीत आरपीएल चौकार डीजे. थँक्यू डीजे. धावसंख्या फलकावरती लागते, 37 धावा, 2 फलंदाज बाद केले त्या षटकात, एक षटकार देखील आला, एक चौकार देखील आला. राजने सुरुवात केली चौकारने, सुदर्शनने देखील पहिल्या चेंडूवरती षटकार मारला होता. इथे मात्र पुन्हा एकदा राजा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, जेल मात्र सुटतोय, जीवदान मिळत आहे, 2 धावा देखील मिळत आहेत. मित्रांनो इथे पहा, ह्या षटकात तिसऱ्या फलंदाजाला बाद करण्याची संधी आली होती सूरजला. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच. मित्रांनो कॅच जेव्हा सुटतो ना, ज्या 2 धावा जातात त्याला फार महत्त्व आहे. जेव्हा आपण एका किंवा 2 धावांनी सामना हरतो तेव्हा या धावांची प्रामुख्याने आठवण येते. धावसंख्या 2 वाढते, धावसंख्या फल 39 धावा फलकावरती लागत आहेत. चांगलं षटक गोलंदाज. मित्रांनो जेव्हा चांगली गोलंदाजी करतो ना, क्षेत्ररक्षण देखील चांगलं होणं गरजेचं आहे, कारण खेळ हा सांघिक आहे, कोणा एकट्याचा नाही आहे. गोलंदाजाला तुम्ही सहकार्य केलं तर त्याचा आत्मविश्वास वाढेल. पुढचा चेंडू रॅटे मोर्दो विकेटचा मारा आहे, अकुट्ट्याबद्ध चेंडू, पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल चेंडू, सीमारेखा पार, आर पार, गोइंग गोइंग अँड गॉन, डीजे कॅरी ऑन.
तीन षटकांचा खेळ संपतो. धावसंख्या फलकावरती लागते 45 धावा. पहिले षटक संपलं, धावसंख्या होती 9, तर नंतर दुसऱ्या षटकात धावा दिल्या होत्या 14. ह्या षटकात जरी दोन फलंदाजांना बाद केलं तरी मोठं षटक आहे, 18 धावा कुठल्या जात आहेत. राजीने 3 चेंडू फेस केलेत, खेळतो वैयक्तिक 12 धावसंख्येवरती, म्हणजे 300 स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. एका बाजूने सलामीचा फलंदाज हनीफ रुमानी देखील तुटून पडला आहे गोलंदाजांवरती. 45 धावा फलकावरती लागल्या आहेत. 12 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये जर का 20 धावा आल्या तर एक चांगलं टार्गेट असू शकेल रत्नागिरी संघासमोर. पाहूया किती धावा येतात, कारण दोन्ही पण आक्रमक बॅटर आहेत मित्रांनो. स्ट्राईकवर असेल हनीफ, गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अमन कदम. ओ फुलटॉस बॉल, पुन्हा एकदम चेंडू जातोय. इथे मात्र रोखला जातो, चेंडू रोखला जातोय. असं वाटलं होतं चेंडू जितक्या उंच मारला होता असं वाटलं की हा चेंडूवरती षटकार मिळणार, परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण, धावा वाचवल्या जातात, धावसंख्या 2 ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर 47-47 धावा फलकावरती लागतात. धावातील षटक क्रमांक हे 14th षटक आहे. अद्याप 11 षटक 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मित्रांनो आपण पाहतोय RPL म्हणजेच रत्नागिरी प्रीमियर लीग, रत्नागिरी प्रीमियर लीग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024चा थरार, शेवटचा आणि अंतिम दिवस, अंतिम क्षणांच्या दिशेने आपण जातो आहे. इथे आपण पाहिलं तर 47-47 धावा हानी प्रमाणे सुरेख फलंदाजी करतो आहे. पुन्हा एकदा अमान, पुढचा चेंडू 55 डाव्या बाजूने, हानी प्रमाणेच्या बॅटमधून निघालेला फटका. पुन्हा एकदा इथे थोडंसं 2 चेंडूवरती आहे ना, क्रिकेटपेक्षा हॉलीबॉल पाहायला मिळत आहे. सीमारेखेवरती चेंडू अडवले जात आहेत, रोखले जात आहेत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या फलकावती लागते 48-48 धावा. अत्यंत सुंदर गुणलेखन आपण पाहतोय. प्रथमेश वेंद्र उर्फ छोट्याच्या माध्यमातून माझ्यासोबत कॉम्बॉक्समध्ये आपण पाहिलं तर चिपून अतिरिक्त प्रसिद्ध पंच अर्थात गोट्या भोसले जोडले जात आहेत. काही आमचे खेळाडू मित्र देखील कॉम्बॉक्समध्ये जोडले जात आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. व्यासपीठावरती बसलेले आमचे सिकंदर शिंदे असतील, तदनंतर दीपक पवार आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पाहूया पुढचा चेंडू, राईट टाइम अर्ध विकेटचा मारा. स्ट्राईक राजावर, स्ट्राईक स्ट्राईकवर असेल राजा. राईट टाइम अर्ध विकेटचा मारा अमान, फुलटॉस चेंडू होता. इथे मात्र बघा सोपा झेल, दॅट शुड बी टेकन. येस राजा. इथे आपण पाहिलं तर अमानला मिळालेली ही पहिली विकेट. राजा बॅक टू द पॅव्हिलियन, नवीन फलंदाज स्ट्राईकवर येतोय. अर्थात येस आपण पाहिलं परेश नाटेकर, नवीन फलंदाज. सुरेख फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफच्या पट्ट्यात. थोडंसं फंबल होताना पाहतोय, मात्र अर्थात 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केले. संघाचं 50 म्हणजे अर्धशतक फलकावरती लागतंय. षटक क्रमांक 14 चालू असताना जोपर्यंत हनी पुरुमानी मैदानात आहे मित्रांनो, मला तर इथून 60-65 धावा फलकावरती दिसत आहेत. पाहूया काय घडत आहे, काय बिघडत आहे. इथं आपण पाहिलं तर नाटेकरसाठी पुढचा चेंडू अमानचा असेल. राईट टाइम मोहर्द विकेटचा मारा. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर, काय जबरदस्त चेंडू आहे मित्रांनो. क्रिकेटच्या पटलावरती वाईड यॉर्कर, यॉर्कर आणि गती परिवर्तन हे 3 चेंडू तुम्ही जर परफेक्ट टाकलेत ना तर तुम्हाला मारणं फार कठीण आहे. सुरेख टाकल्या जातोय वाईड यॉर्करचा चेंडू. धावसंख्या 30 धावसंख्या 50. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 14th षटक आहे. ह्यानंतर शेवटचं आणि अंतिम षटक आहे. सलामीला आलेला हनीफ अद्यापही मैदानात आहे. चांगलं सेन्सेबल क्रिकेट हनीफच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा नाटेकरसाठी पुढचा चेंडू.
पंचांकडे अपील केलं जात आहे. पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज बाद, फलंदाज बाद म्हणजेच यस डिझेलला देखील संधी मिळते. यस हे चौथं षटक अत्यंत प्रभावी, आतापर्यंत प्रत्येक षटकात आपण धावा येताना पाहिल्या. पहिल्या षटकात 9, तदनंतर 14, तदनंतर 18. ह्या षटकात बघा काय गोलंदाजी केले. अमानने 5 धावा दिल्या, 2 फलंदाजांना बाद केले. कमबॅक करणारं षटक, एक कमबॅक करणाऱ्या षटकाची फार गरज होती रत्नागिरी संघाला. ते षटक येताना आपण पाहतोय अमानच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सूरज वाघदारे शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. मित्रांनो, 5 षटकांचा जेव्हा सामना असतो ना, तेव्हा प्रमुख जो गोलंदाज असतो त्याला 2 षटकं दिली जातात. प्रमुख गोलंदाज इथे कोण आहे तो नो डाऊट आपण पाहिलं तर सूरज वाघधरे. हनीफ आणि सूरज ह्यांतला जो बॅटल आहे तो अत्यंत जबरदस्त असणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट, पाहूया कोण हा कोण ठरतंय, कोणावरती हवी. पहिला चेंडू राईट टेम ओव्हर द विकेटचा मारा हनीफसाठी. हनीफच्या बॅटमधून निघालेला फटका फसतोय लॉंग ऑफच्या पट्ट्यात. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, फलंदाज बाद होतोय, फलंदाज बाद होतोय आणि राहुलचं मधुर डीजे देखील वाजतोय. गरजेचं आहे, कारण बघा पहिल्या 3 षटकात आपण पाहिलं तर अर्थात भरपूर धावा आल्या होत्या. पहिल्या 3 षटकात तब्बल 41 धावा कुठले 45. पहिल्या 3 षटकात 45 धावा होत्या जेव्हा आपण पाहिलं तर नरेश आणि हनीफ खेळत होता. तदनंतर 5 धावांचे ते षटक आणि इथे पुन्हा सुरुवात केली सूरजने. पहिल्या चेंडूवरती बात केलंय, बॅटर सेम प्लीज. स्ट्राईक वर कोण आहे? साहिल. इथं पण पाहिलं तर स्ट्राईक वर आहे साहिल. पुढचा चेंडू राईट टेम ओव्हर द विकेटचा मारा असणाऱ्या साहिलसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एसटी रक्षक आणि गोलंदाज सिद्ध करून दाखवलंय नक्कीच सूरज वाघदरेने की मी ह्या रत्नागिरी जिल्ह्यातील एक दर्जेदार अष्टपैलू का माझ्याकडे पाहिलं जातं का, मला अष्टपैलूचा टॅग माझ्या पाठीवरती आहे. एक दर्जेदार गोलंदाजा. मित्रांनो, पहिल्या षटकात देखील आपण पाहिलं तर 3 फलंदाजांना बाद केलं होतं. इथे देखील पहिल्या चेंडूवरती बाद केलं एका फलंदाजाला. काय चेंडू वळवला आहे, ओ हो सुरेख चेंडू होता. इथे मात्र बघा एकच धाव मिळते, धावसंख्या होती 51 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा 15 सरासरीने. तेव्हा असं वाटलं होतं 65-70 धावा फलकावरती लागतील, परंतु क्रिकेट आहे म्हणून तर म्हणतात क्रिकेट अनिश्चितेचा खेळ आहे. राजकारण सरडा आणि क्रिकेट कधी रंग बदलेल सांगू शकत नाही. त्याचं जिवंत उदाहरण ह्या सामन्यात आपण पाहतोय. सूरज वाघदरे पुन्हा एकदा सज्ज होतोय, रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय. अर्थात पुन्हा आत्ता स्ट्राईकवर आहे अमान बगदादी. अमानच्या बॅटमधून निघालेला फटका ट्रॅव्हल होते काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि इथे मात्र थोडंसं ओव्हरथ्रो, थोडंसं फंबलिंग पाहायला मिळते. 2 धावा मित्र मिळते, धावसंख्या होते 53 धावा. षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम आहे आणि अंतिम षटकातील शेवटचे 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. मित्रांनो, 53 धावा. मित्र म्हणेन रत्नागिरी मुन्ना बॉईज अर्थात मुन्ना 11 संघाने काय कमबॅक केलंय. सुरेख कमबॅक आहे. ह्या षटकात देखील बघा सूरज वाघदारेने केवळ 3 धावा दिल्यात, एका फलंदाजाला बाद केलंय. म्हणजे शेवटची 2 षटकं ही निर्णायक षटकं आहेत. अतिशय सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा सज्ज होते सूरज वाघदारे. राईट टेम ओव्हर द विकेटचा मारा अमन बगदादीसाठी. अमनच्या बॅटमधून निघालेला फटका. पुन्हा एकदा चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. दॅट शुड बी टेकन. फिरसे विकेट गिरता हुआ, फिरसे राहुल का संगीत बजता हुआ.
इथे आपण पाहिलं तर प्रभावी षटक आहे सुरज बागधरेचं. या षटकात धावा दिल्या 3-2 पर्यंत त्यांना बाद केले. अयाज आपण पाहिलं तर अयान आपण पाहिलं तर शेवटचा फलंदाज मैदानात अयान आहे. एक चेंडू फेस करायचा आहे, पाहूया कशा प्रकारचा फेस करतो चेंडू पुढचा. राईट टेम ओव्हर द विकेटचा मारा अयानसाठी. ओ आकुट टप्प्याचा चेंडू, चांगला फटका चेंडू. इथे मात्र दिशा बदलतोय, थोडासा अनइवन बाउन्स, थोडीशी दिशा बदलणारा चेंडू. मित्र म्हणे लक फॅक्टर आहे हा, चौकार लक्की देखील ठरू शकतो. सामना जर क्लोज झाला तर नक्कीच. आणि आपण पाहूया इथे काय घडलंय. इथे पहा 5 षटकं संपतायत, 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकात राखते. 57 धावा कराव्या लागतील. 58 धावांचं टार्गेट सेट केलंय. 58 धावांचा पाठलाग करताना काय घडणार, काय बिघडणार. मित्रांनो कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. अर्थात RPL म्हणजेच रत्नागिरी प्रीमियर लीग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 थरार, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम. मी इथेच थांबतोय, बोलवतोय एक आणखीन एक मधुर आवाज खेळ रत्नागिरी जिल्ह्याचा. नो डाऊट बाळू संगुरे सर आपल्यासोबत जोडले जातील. मी मात्र थांबतोय, डीजेला मात्र संधी मिळते. तर आपण पाहतोय रत्नागिरी चॅम्पियन्स सुपर लीगचा महाधमाका. चिपळूणचं पवन तलावाचा ऐतिहासिक मैदान आणि या मैदानावरती सुरू असणारा पहिला महत्त्वपूर्ण मॅच असेल. जिंकणारा संघ थेट ग्रँड फिनालेमध्ये जाईल आणि याकरताही लढाई सुरू झाली. एका बाजूला रुद्र स्पोर्ट्स जो अर्थात यजमान संघ आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर मुन्ना देसाई, ह्या दोन तगड्या संघादरम्यानची लढत मैदानावरती सुरू आहे. प्रथम बॅटिंग केली ती अर्थातच रुद्र स्पोर्ट्स चिपळूण संघाने, त्यामध्ये पुन्हा एकदा तुफानी पाहायला मिळाली. हनी प्रमाणीची बॅटिंग आपण पाहिली या मैदानावरती, ज्याने 4 चौकार ठोकले आणि 20 धावांचं त्याचं योगदान या मॅचमध्ये राहिलं आहे. 57 धावा उभ्या केल्यात, 58 धावांचं उद्दिष्ट आहे. यामध्ये निश्चितच सुरुवात चांगली झाली, परंतु त्यानंतर मात्र कमी धावा आल्या. उर्वरित आपण जर पाहिलं तर चौथ्या आणि 5व्या षटकामध्ये धावांना खूप मोठा ब्रेक लागला. 4व्या षटकामध्ये अमनने चांगली गोलंदाजी केली, त्यामध्ये निश्चित त्याने 2 विकेट घेत फक्त आणि फक्त 5 धावा खर्च घातल्या. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आलेला गोलंदाज अर्थात 5व्या षटकामध्ये सूरज वाघदरेला आपण पाहिले, ज्याचा अनुभव त्या षटकामध्ये पाहायला मिळाला आणि त्या षटकामध्ये देखील त्यांनी कमाल केली. त्यामध्ये 2 विकेट मिळवत त्याने 7 धावा खर्च घातले. अशा प्रकारची सुंदर गोलंदाजी 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये आपण पाहिली. 57 धावा उभ्या राहिल्यात, 58 धावांचं आव्हान असेल मुन्ना देसाई रत्नागिरी संघाला. आणि एक चांगले बॅट अर्थात चांगला संघर्ष या निमित्तानं आपण पाहणार आहोत. रुद्र स्पोर्ट्स चिपळूण विरुद्ध मुन्ना देसाई रत्नागिरी, अर्थातच
फर्स्ट इनिंगमध्ये 57 धाव उभ्या राहिले आहेत आणि 58 धावांचं उद्दिष्ट हे निश्चित मुन्ना देसाई संघाला पार करावा लागेल. विजय जर संपादन करायचा असेल तर 58 धावांचं उद्दिष्ट आहे. विजय संपादन जर रुद्रस्फोर्टला करायचं असेल तर या 58 धावांमध्ये रोखावा लागेल. काय होईल या मॅचमध्ये पाहूया. ऐकत राहा, पाहत राहा, मोठा मॅच तुम्ही पाहताय. अर्थातच रत्नागिरी चॅम्पियन सुपर लीगचा हा पहिला सेमीफायनलचा मॅच. जाऊया मैदानाच्या दिशेने. सलामीची जोडी आता मैदानामध्ये येताना दिसते. त्यामध्ये अर्थातच अष्टपैलू खेळाडू ज्या मुन्ना देसाई संघामध्ये आहे, ज्याने शेवटचा षटक सुरेख हाताळलाय, तो सूरज वाघदारे मैदानामध्ये दिसतोय. आणि अर्थातच त्याच्याबरोबर जर पाहिलं तर सलामीचा दुसरा फलंदाज अक्षय राठोड. एका बाजूला पाहिलं तर यंग जनरेशनची पॉवर आहे, दुसऱ्या बाजूला अनुभवाचा भंडार. अशा प्रकारचा समतोल सलामीची जोडी मैदानामध्ये मुन्ना देसाई या रत्नागिरी संघाकडून. जाऊया गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल गोलंदाज परेश नाटेकर. आमच्या बरोबर पाहिलं तर टेनिस क्रिकेट डॉट इनची ही संपूर्ण ऑफिशियल टीम एक सुंदर कामगिरी करताना दिसली. गेले 3 दिवसामध्ये अनेक क्षणाचे आपण सगळेजण साक्षीदार झालो. त्याचं काम निश्चितच सगळी ऑफिशियल टीम आमची टेनिस क्रिकेट डॉट इनवरती काम करतायत. ऑफलाईन स्कोरिंग आपल्या बरोबर पाहिलं तर एक महान खेळाडू प्रथमेश वेद्रे, ज्याने TWG डॉमिनेटरला खूप वर्ष आपलं योगदान दिलं आहे आणि कोकणचं नाव उज्ज्वल करण्यामध्ये प्रथमेशचं योगदान आहे. आज ऑफलाईन कोरिंगमध्ये त्याचं योगदान या त्याकडे लाभतं आहे. माझ्या बरोबर समालोचन कक्षामध्ये सिनियर कॉमेंटेटर अर्थातच विनायक उर्फ बाबल्या जाधव सर या ठिकाणी आहेत. तर मी बाळू सनगरे पुन्हा एकदा आपलं खूप खूप मनापासून सर्ष स्वागत करतो. उशीर आलेल्या सगळ्याच क्रीडा प्रेक्षकांचं मनाच्या अंतकरणापासून खूप खूप सर्ष स्वागत. जाऊया पहिल्या चेंडूची तयारी सुरू केली गोलंदाज परेश नाटेकर. या वेळेचा पहिला चेंडू राईट टम ओव्हर द विकेट. सूरज वागदरेचा पहिला स्ट्रोक उलट्या हाताने फिरवलाय गर्रकन गेला चेंडू. षटकार सिक्सर. गेलाय उलट्या हाताने बॅट फिरवली आणि अर्थात चेंडूला पाठवलं सीमारेषा बाहेर. एक मोठा फटका सूरज वागदरेच्या बॅट मधून आला. सुरुवात धमाकेदार, पहिला बॉम्ब फोडलाय साधावा. नवी चेंडूवर षटकार मारणं जे अशक्य काम, अनुभवच्या जोरावर इथे गेलाय सूरज वागदरेच्या बॅट मधून शानदार षटकार. आणि अर्थातच मुन्ना देसाईचा संघ बहरलाय अर्थात या मॅच मध्ये. जाऊया पुन्हा एकदा दुसरा चेंडूचा खेळ. फुल टॉस मध्ये चेंडू यावेळेस पुढे सरसावला होता. अर्थात फुटवर्क स्ट्रॉंग पाहायला मिळाला. सूरज वागदारीचा अनुभव या ठिकाणी पाहायला मिळतोय. सलग दुसरी धाव झपकन पूर्ण केली. सूरज वागदारी क्षणावरती 2 धावा आणि अर्थात मुन्ना देसाईच्या खात्यामध्ये 8 धावा. मुन्ना देसाई संघाचे ओनर संघ मालक आदरणीय मुन्ना देसाई सर यांचं आगमन झालंय. त्यांचं या क्रीडानगरीमध्ये मी खूप खूप सहर्ष स्वागत करतो. मुन्ना देसाई सर यांचं या ठिकाणी आगमन. पुनश्च एकदा मी सर आपणास विनंती करतो, आपण सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावर या. मुन्ना देसाई सर प्लीज. काय मॅच चाललाय, जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. राईट टॉप ओव्हर द विकेट. ओहो इथे चांगला चेंडू आहे, चांगला चेंडूचा सन्मान केला. ऑन साईडला लेट खेळला होता सूरज वागदारे. धाव निश्चित मिळाली. एका धावीने जागा बदलली दोन्ही बॅटरने. धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या प्रथमेश पोहोचते 9 धावा. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. समोर पाहिलं तर एक तगडा आव्हान असेल. रुद्र स्फोर्ट्स संघाला एक ब्रेक थ्रोची नितांत गरज आहे. ही जोडी लवकर फोडणं फार गरजेचं आहे. संघ जर जिंकायचा असेल तर ब्रेक थ्रो फार महत्वाचा असेल. विकेट फार महत्वाचा आहे. W हा गरजेचा आहे रुद्र स्फोर्ट्स करिता. जाऊया पुढे एकदा परेश नाटेकर. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे. पंच निलेश टेरवकरांच्या डाव्या बाजूने राईट टम ओव्हर द विकेट. या षटकातला पुढचा चेंडू फेकलाय. सलामी दिली अर्थातच चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. आलाय बिग षटकार साधावा. कुठे ढोकलाय लॉंग ऑफच्या पट्ट्यामध्ये जिथे मुख्य व्यासपीठ आहे. सलामी दिली अक्षय राठोडे. एक मोठा दणका दिलाय, दुसरा मोठा बॉम्ब फोडलाय आणि आता मात्र प्रचंड दबाव निर्माण केलाय गोलंदाजावर. कानमंत्र देतोय हनीफ रुमारी, ज्याच्याकडे अनुभव आहे तो आता मात्र या नवीन उगवत्या सिताराला कानमंत्र देईल. अनुभव फार महत्वाचा असतो लक्षात घ्या. जो मुन्ना देसाई संघाकडून परेश नाटेकर सारखा अनुभव मैदानामध्ये आहे, तर अर्थातच रुद्र स्पोर्ट्स कडून राजेश चव्हाण आणि हनीफ रुमानी यांचा अनुभव इथे पाहायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. 5वा चेंडू घेऊन निघाला परेश नाटेकर. राईट टम ओव्हर द विकेट.
इथे खराब डिसिजन आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यामध्ये निषेध. अक्षय राठोडला माघारी जावं लागेल आणि जो ब्रेक थ्रो आवश्यक होता, जो डब्ल्यू गरजेचा होता, तो डब्ल्यू आलाय उशिरा का होईना, पण तो विकेट आलाय. अक्षय राठोड गॉन. आणि षटकारणे खातं उघडलं होतं त्यात, ते मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जो कानमंत्र दिला हनीफने, आणि हा अनुभव फार महत्वाचा असतो लक्षात घ्या, जो अनुभव दिला हनीफने आणि त्याच्यावर विकेट मिळाला लगेच परेश नाटेकरला. एक मोठा विकेट जो अक्षय राठोड मोठी फलंदाजी करत होता, पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता, त्याला आता माघारी पाठवला. न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकावर दाखल झाला गौरव. ऑन स्ट्राईक यावेळेचा पुढचा चेंडू परेश नाटेकर, राईट टबोर द विकेट. हो, या वेळेस ऑन साईडला डीप स्कोरलेगच्या डोक्यावरून चेंडू दन 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 करत निघाला सीमारेषे बाहेर, अर्थात तिसऱ्या क्रमांकावर आल्या गौरवच्या बॅटमधून आलाय पहिल्या चेंडूवर पहिला चौका. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय, आता आमदार झाल्यासारखं निश्चित परेश नाटेकरला वाटेल. काय बॅटिंग होते, दोन्ही बाजूने वार आणि वार केले जात आहेत. मुन्ना देसाई संघाचे बॅटर मात्र आक्रमक रूप धारण केलंय आणि अर्थातच त्यांची पॉवर इथे मात्र उपस्थित झालेत. मुन्ना देसाई मैदानाच्या बाहेर आहेत, म्हणतायत अर्थातच तू लढ मी तुझ्या मागे आहे. काय बॅटिंग, दोन्ही बाजूने आक्रमक बॅटिंग होते. अक्षय राठोडे पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता, त्यानंतर मात्र लवकर आउट झाला, परंतु त्याच्याबरोबर जोडीला आलेला गौरवने पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय आणि एक धमाकेदार सुरुवात त्याची झाली. परेशची सुरुवात षटकाराने झाली, अक्षय राठोडची सुरुवात षटकाराने झाली, गौरव तिसऱ्या क्रमांक आला, त्याने चौकाराने सुरुवात केले. पॉवर प्लेचे पूर्णतः पॉवर जनरेट केली पहिल्या षटकामध्ये, बॅटिंग साईड राहिली पॉवरफुल. आता मात्र जाऊया दुसरं षटक चंद्रकांत हाताळेल. चंद्रकांत एक निश्चित चांगला गोलंदाज आहे, का बेस्ट वर्सेस बेस्ट संघर्ष पाहायला मिळेल. चंद्रकांतचा पहिला चेंडू सुरेश वागदरे ऑन साईडला आला, ऑफ साईडला येऊन ऑन साईडला जोरदार खेळलाय, परंतु याच्यावर धाव मिळेल एक धाव. चांगला चेंडू फेकला चंद्रकांतकडे, प्रचंड स्विंग आहे ज्याच्याकडे, व्हेरिएशन चांगला आहे आणि चेंडू वडवण्याची प्रचंड ताकद ज्याच्याकडे आहे. तो चेंडू पहिला एक धाव घेत सुरेशने मात्र जागा बदलली, धावसंख्येत एकने बदल. धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा 2020, एका गाडीच्या मोबदल्यात पहिला फलंदाज सलामीवीर अक्षय राठोड आउट झाला आणि आता मात्र स्थिती आहे 20 धावा 58 धावांचं उद्दिष्ट आहे. अजूनही 38 धावांची आवश्यकता मुन्ना देसाई संघाला आहे. रुद्र स्वस कडून पुन्हा एकदा विकेट टेकर गोलंदाज चंद्रकांत सज्ज झालाय. राईट टम लेफ्ट टम गोलंदाजी चंद्रकांतची. एक पहिला चेंडू फेकला त्याच्यावर, अर्थातच एक धाव त्याने बहाल केले. निश्चित धावांचा ओघ जो वाढला होता पहिल्या षटकामध्ये, 19 धावा तब्बल कुठल्या गेल्या आणि त्यामध्ये निश्चित एक विकेट आला, परंतु अक्षयने आपलं काम चोख बजावलं. 2 चेंडूवरती 6 धावा करत तो आउट झालाय. चंद्रकांतचा पुढचा चेंडू गौरव करता कट करण्यासाठी टाइम मिळाला आणि कव्हरवरून चांगला स्ट्रोक खेळलाय. 2 शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू आडवेपर्यंत फेक होईपर्यंत मात्र 2 धावा सहज पूर्ण झाल्या. गौरव नागवेकरच्या बॅटमधून 2 धावा आल्या, तो पोहोचला 6 वरती. संघाची धावसंख्या पाहिली तर एका गाडीच्या मोबदल्या धावसंख्या 22 धावा 22 58 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि अर्थात जिंकणारा संघ थेट चॅम्पियन सुपर लीगच्या ग्रँड फिनालेमध्ये जाईल आणि त्याकरता हा सुवर्ण मार्ग असेल 2 संघाकरता. यावेळेस वा ऑर्डर डिलिव्हरी, सुंदर चेंडूचा फेक केले अचूक टप्प्यावर पडल्यानंतर, जो वेग आहे त्याच्याकडे आणि वळवण्याची ताकद त्याच्याकडे आहे. चांगला चेंडू वळला, चेंडू गेला स्ट्राइक. राजेश चव्हाण या स्पर्धेचे शिलेदार आपण पाहतोय. एका बाजूला
राजाभाऊ चव्हाण तर दुसऱ्या बाद हनीफ रुमाने यांच्या मेहनतीतून ही स्पर्धा सजली आणि अर्थात तमाम रत्नागिरींना खेळण्याची संधी मिळाली. ती अर्थातच रत्नागिरी चॅम्पियन सुपर लीग. चंद्रकांतचा पुढचा चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर आला, खूप उशिराने चेंडू बॅटवर आला, एक झेल उडाला होता त्या ठिकाणी. गौरवनी इथे मात्र खराब शॉट खेळला होता डीपमध्ये, क्षेत्ररक्षकाने चूक केली, अन्यथा आता मात्र दुसऱ्या विकेटची नोंद झाली असती. बा गोलंदाजी चांगली होत असताना क्षेत्ररक्षकांची साथ ही मिळणं गरजेची असते आणि ती जर मिळाली नाही तर मात्र आत्मविश्वास ढासळतो गोलंदाजाचा. खराब क्षेत्ररक्षण डीपमध्ये प्रयत्न चांगला केला परंतु अंतिम क्षणी मात्र झेल कम्प्लीट करण्यात तो अपयशी ठरला. एक धाव, धावसंख्या एक नि पुढे, धावसंख्या 23 धावा, 58 धावांचा पाठलाग करतोय. पहिला महत्वपूर्ण सेमी फायनल जिंकणारा संघ थेट ग्रँड फिनालेमध्ये जाईल आणि हरणाऱ्या संघाला अजून एक वळणाचा रस्ता पार करून ग्रँड फिनालेमध्ये जावं लागेल. हा सोपा मार्ग आहे, इथे जिंका आणि थेट ग्रँड फिनालेचं तिकीट मिळवा. स्पेशल ऑफर असेल, एक महामार्ग असेल, इथे जिंकला तर थेट ग्रँड फिनालेचं तिकीट. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. सूरज ऑन स्ट्राईक, रिवर्स खेळला यावेळेस, चेंडू गेला दन 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 करत सूरज वागदरीच्या बाट मधून आलाय. अजून एक चौकार, 4 धावा. इकडे गोलंदाजी ट्रॅक वरती चंद्रकांत आहे आणि अर्थातच एक टप्पा मागे ठेवल्यामुळे चौकार ठोकला त्या ठिकाणी सूरज बागदरे. हा टप्पा जर पुढे ठेवला तर निश्चितच फलंदाजाला अडचण निर्माण होऊ शकते, पण पुन्हा एकदा त्याच लाईन वरती. आता मात्र रिव्हर्स फसलाय सूरज बागदरेचा, एक धाव निश्चित मिळेल जी एक्स्ट्रा स्वरूपात, मिस्टर एक्स्ट्रा स्वरूपात दाव येते. षटक क्रमांक इथे दुसरं समाप्त झाले, 53 करतायत आणि अर्थातच दुसऱ्या षटकाखेर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या पोहोचली 28 वरती. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत आणि विजयाची आवश्यकता आहे. 30 धावा, कुठेही जाऊ नका, पात्रा तुम्ही पाहताय रुद्र स्फोट चिपळून प्रेझेंट चॅम्पियन सुपर लीग 2024 येऊन पोहोचला पहिला महत्वपूर्ण मॅच सेमी फायनल. एक ब्रेक घेतो, ब्रेक मध्ये गाणं ऐकवतो, लगेच येतो तुमच्या भेटीला. डीजे राहुल. तर बॅचमध्ये काय, तर बॅचमध्ये आपण पाहिली 2 षटकं समाप्त झाले, 2 षटकं अखेर, धावसंख्या 28 धावा, विजय करता अजूनही 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. एक मोठा मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय, पहिला सेमी फायनल जिंकणारा संघ थेट चॅम्पियन सुपर लीगच्या ग्रँड फिनालेमध्ये जाईल आणि त्याकरता ही ते लढाई सुरू आहे. 3 षटकामध्ये स्वतः हनीफने चेंडू हातामध्ये घेतलाय आणि आता संघाला गरज असताना हनीफची गोलंदाजी कशी होती हे पाहावी लागणार आहे, कारण समोर आहे एक स्टार खेळाडू सूरज वागदारे. फुल टॉस बनवला इथे, ऑन साईडला खेळला त्या ठिकाणी डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडूचा पाठलाग केला जातोय क्षेत्ररक्षकाकडून, तत्पूर्वी मध्ये धावा घेण्याची संधी मिळाली. तिसरी धाव घेण्याचा निर्णय योग्य ठरला, 3 धावा. सूरज वागदारे आणि त्याचबरोबर गौरव यांच्या माध्यमातून 3 धावा परिपूर्ण झाल्या पहिल्या चेंडूवरती. तिसरा षटक स्वतः कर्णधार हनीफ रुमानी गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. पहिल्या चेंडूवर संधी मिळाली आणि ऑन साईडला खेळला सूरज वागदारे, 3 धावा. धाबेने धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या 31 धावा. धावपलकावरती आहेत, षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 5 षटकामध्ये 58 धावांचं उद्दिष्ट या मॅचमध्ये दिलंय रुद्रस्फोट चिपळून म्हणजेच राजेश चव्हाण आणि प्रमाणी आणि टीमने. एक चांगली बॅटिंग केली, एक चांगला फायटिंग स्कोर उभा केलाय. हो इथे फसवलाय, इथेच फसवलाय गौरवला, मात्र इथे फसवलाय निर्धाव चेंडू आणि प्रमाणीचा अनुभव आहे. आता अर्थातच निश्चित चांगला संघर्ष पाहायला मिळतोय. जोडी जर पाहिली तर प्रचंड अनुभव ज्यांच्याकडे अशी जोडी आहे, समोर पाहिलं तर चांगला अनुभवी गोलंदाज एस्टेच्या मागे एक अनुभव आणि निश्चित हा संघर्ष
म्हणजे बॅट आणि चेंडू मधला संघर्ष म्हणजेच क्रिकेट, तो आपण या ठिकाणी पाहतोय. हनीफचा पुढचा चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस जाणीव पूर्वक ऑफ स्टंपच्या बाहेर, पाचव्या स्टंप वरती लाईन ठेवली होती हनीफ रुमानीने, अर्थात चांगल्या व्हॅरिएशन ज्याच्याकडे आहे. चेंडू फेकलाय दमदार, एक धाव निश्चित मिळाल इथे. गौरवला एका दाबीने धावसंख्या पोहोचलते 32 वरती 32, लॉस ऑफ वन विकेट, प्रोग्रेस 34. तिसरा षटक सुरू आहे, 32 धावा धा पलकावरती जमा आहेत आणि विजय करतात. 58 धावांचं उद्दिष्ट सेट केलं होतं, त्यामध्ये निश्चितच 20 धावांचं योगदान हनीफ रुमानीचं राहिलं, ज्यामध्ये 4 चौकार ज्याने ठोकले तो हनीफ रुमानी. गोलंदाजीमध्ये आत्ता मात्र आपलं योगदान देतो या षटकामध्ये, चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत, 4 धावा खर्च घातल्यात. ओ, यावेळेस उलट्या हाताचा वापर करत होता सूरज वाघदारे, फसला फटका. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू आलाय. कमी षटकांमध्ये निर्धाव चेंडूला फार मोठी किंमत असते, लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्ही डॉट चेंडू खेळणार, निर्धाव चेंडू खेळणार, तेवढा प्रेशर हा बॅटरवर येतो आणि तो चेंडू फेकला हनीफ रुमानीने. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी. ज्यावेळेस विकेट येत नसतात त्यावेळेस निर्धाव चेंडू फेका, दबाव निर्माण करा आणि त्यानंतर अर्थातच दबाव हा इथे येताना दिसला बॅटरवरती. पुन्हा एकदा ऑफ साईडला येऊन ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न सूरज वाघदारीचा फसलाय. एक धाव निश्चित मिळाली, परंतु आत्मविश्वास हा गोलंदाजचा उंचावेल. लेग बाय स्वरूपात मिस्टर एक्स्ट्रा स्वरूपात धाव असल्याची खून पंच मिस्टर निलेश टेरवकर सर करतायत. निलेश टेरवकर, अमन दळवी अशा प्रकारचे ऑफिशियल पंच. तिसरे पंच आपण पाहतोय, अर्थातच चिपळूणचं वैभव आणि कोकणचा बुलंद, अर्थातच ज्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे, स्वतः आयुष्यभर क्रिकेट खेळले आणि त्यानंतर ज्यांचं अंपायरिंगमध्ये योगदान खूप मोठं राहिलंय, ते निश्चितच विक्रम उर्फ गोटे भोसले सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. यावेळेचा पुढचा चेंडू, ओहो काय स्ट्रोक खेळलाय गौरव, परंतु त्या ठिकाणी डीप मध्ये शतरक्षक आहे, झेल पकडला आणि गौरवचा खेळ समाप्त झालाय. विकेट आलाय दुसरा, गौरव बॅक टू द पॅवलियन गॉन. आता मात्र एक मोठा ब्रेक थ्रो दिला हनीफ रुमानीने. त्याचबरोबर या ठिकाणी पाहतोय अजून एक संघ मालक नील नाईट लवेल संघाचे रोहन शिंदे यांचं आगमन झालंय. रोहनजी आपलं देखील स्वागत आहे, आपला विनंती आपण व्यासपीठावर या. रोहन शिंदे या स्पर्धेतल्या अर्थातच नील नाईट संघाचे संघ मालक, तर मॅचमध्ये निश्चित कमबॅक केला आहे रुद्रस्फोट चिपळूण संघाने. या षटकामध्ये चांगल्या इथे धावा रोखल्या, 5 धावा खर्च घातल्या, हनीफ रुमानीने एक मोठा विकेट मिळवला. जी भागीदारी उभी राहत होती ती मात्र तोडले. सूरज वाघदारे बरोबर गौरव चांगली साथ देत होता, त्याला एक मोठा 33 धावा दादा 33 वरती विकेट आलाय. एक चांगला ब्रेक थ्रो दिलाय, इथून पुढे पुन्हा एकदा चांगलं नियोजन करावं लागेल. 33 धावा 33 33 33 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. विचार, नियोजनाला फार मोठी किंमत असते लक्षात घ्या. यशाला गवासनी घालण्याकरता नियोजन हे अत्यंत महत्वाचं असतं. नियोजन करा, प्लॅनिंग करा आणि त्यानुसार मेहनत करा, यश निश्चित तुमचं वाट पाहतोय. तर प्लॅनिंग आता करावं लागेल, अर्थातच बॅटरना प्लॅनिंग करावं लागेल, गोलंदाजांना, जो संघर्ष करेल, जो मेहनत करेल, जो शेवटपर्यंत लढेल त्याच्याकडे विजय जाईल. विजय फार महत्वाचा आहे, हरणंही जंगलात राहतात लक्षात घ्या. विजय करता खेळा, ग्रँड फिनालेचं तिकीट तुमच्यासाठी रेडी आहे. जो जिंकेल त्याला दिलं जाईल ग्रँड फिनालेचं पहिलं तिकीट. रुद्र स्पोर्ट्स विरुद्ध मुन्ना देसाई रत्नागिरी, न्यू बॅटर सूरज चव्हाण मैदानामध्ये दाखल होईल. 4th क्रमांकावर सूरज चव्हाण. अमन बगदादी गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल. 4th षटक घेऊन अमन बगदादी एका प्रचंड वेगाने चेंडू फेकतो, ज्याच्याकडे व्हेरिएशन आहे, परंतु बेस्ट वर्सेस बेस्ट संघर्ष. सूरज वाघदारे अजूनही मैदानामध्ये तक धरून उभा आहे आणि ही विकेट फार गरजेची असेल रुद्र स्फोट चिपळून करता. सूरज वाघदारे ऑन स्ट्राईक, अमन बगदारीचा पहिला चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेट. हो, इथे उडवायचा ऑन साईडला, चेंडू बॅट चिकट घेऊन गेला, इस्ट्रक्षकांनी थोडीशी चूक केली. एक धाव घेण्याची संधी मिळाली सूरजला, एका धाबीने जागा बदलले. आता मात्र एका धाबेसाठी संघर्ष हा करावाच लागेल, कारण इथे नुसतं एक चांगला ब्रेक थ्रो दिला हनीफ रुमानीने, गौरव नाटेकरला आउट करत एक मोठा धक्का दिलाय, दुसरा ब्रेक थ्रो दिलाय. मुन्ना देसाई रत्नागिरीचा संघ पाठलाग करतोय 58 धावांचा.
आणि त्यामध्ये निशिता रुद्र स्पोर्ट्सकडून चांगली गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिली, जिथे स्वतः हनीफ रुमान यांनी गोलंदाजी केली. त्यामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च घालत डॉट चेंडू फेकले, निर्धाव चेंडू फेकले, दबाव निर्माण केला होता आणि शेवटच्या चेंडूवर कव्हरवरून खेळण्याचा मोह हा गौरवला आवरता आला नाही. त्याच्यामध्ये विकेट गौरवने गवावला आहे. अशा प्रकारे 2 विकेट आलेत आत्तापर्यंत. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या 34 धावा 34, लॉस ऑफ 2 विकेट. फर्ग्युसन फोर्थवर चौथं षटक सुरू झालंय. आमन बगदादी गोलंदाजी ट्रॅकवरती, पंच यांच्या उजव्या बाजूने राईट टर्म राऊंड विकेट आता मारा करेल स्ट्रायकर एंडवरती डावखोरा बॅटर सूरज चव्हाण. डावखोऱ्या बॅटरच्या बॅटमधून चेंडू निसटला गेलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आलाय एक महत्वपूर्ण षटकार. साधावा अंकावर माफ करा आलेला फलंदाज सूरज चव्हाण, त्यानेही खातं उघडलं षटकारणे. याआधी आपण पाहिलं सूरज वाघदारेने 6 धावांनी खातं उघडलं, त्यानंतर अक्षय राठोडने 6 धावांनी खातं उघडलं, गौरव नाटेकरने 4 धावांनी खातं उघडलं होतं. आता सूरज चव्हाण यांनीही पहिल्या चेंडूवर षटकार ठोकत आपलंही खातं आणि शानदार एंट्री केले. षटकारणी खातं उघडलंय सूरज चव्हाण ऑन स्ट्राईक. गौरव नागेकरने चौकारणी खातं उघडलं होतं. सूरज चव्हाण स्ट्राईक एंडवरती यावेळेस पहा ब्लॉक मधला चेंडू सुरदर पद्धतीने खेळून काढला, गॅप मधून चेंडू गेला, डन करत वन बाउन्स चेंडू सीमापार 4 धावा. धावसंख्या 44 धावा. आता मात्र 2 चेंडूवर गणित बिघडली पहा. म्हणून असं म्हणतात ना, क्रिकेट कधीही कुठच्या एक क्षणी रंग बदलेल सांगता येत नाही. जसं सरडा रंग बदलतो, जसं महाराष्ट्रातलं राजकारण रंग बदलतात मिनटा मिनटाला तासा तासाला दिवसा गणित रंग बदलला जातो महाराष्ट्राच्या राजकारणाचा क्षणाक्षणाला सरडा रंग बदलतो, तसा मात्र प्रत्येक चेंडूवर रंग बदलतो क्रिकेट. आता मात्र रंग बदललाय. 44 धावा दहा फलकावरती आहेत. 9 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आता मात्र शिल्लक आहे. 2 खराब चेंडू फेकले, नव्हे तर 2 चांगले फटके खेळलाय सूरज चव्हाण, ज्याच्या बॅटमधून 2 चेंडूवर 10 धावा आल्या. तो आक्रमक डावखुरा फलंदाज ट्रॅक एंडवरती. यावेळेचा पुढचा चेंडू अमन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज. आता मात्र चांगल्या लाईनवरती अचूक टप्प्यावरती चेंडू फेकला आणि स्वतः त्या ठिकाणी पोहोचला. तत्पूर्वी मात्र 2 धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. मुन्ना देसाई विरुद्ध रुद्रस्फोट चिपळून यांच्या दरम्यानची तगडी लढत मैदानावरती सुरू आहे. जिंकणारा संघ थेट ग्रँड फिनालेमध्ये जाईल. कोण असेल पहिला संघ रत्नागिरी चॅम्पियन सुपर लीगच्या ग्रँड फिनालेमध्ये जाणारा? अर्थातच अमन बगदादीचा खराब चेंडू, दिशाहीन चेंडूची फेक केली, उजवाष्टीच्या खूपच बाहेरून गेला आणि पंचांनी सांगितले खराब चेंडू वाईट चेंडू. मिस्टर एक्स्ट्रा स्वरूपात एक धाव आली, धावसंख्येत बदल निश्चित होईल. धावसंख्या पोहोचली अर्थातच 47 धावा. अर्थातच खूप मेहनत करावी लागेल गोलंदाजांना, कारण समोर जर पाहिलं तर दोन्ही बाजूने पलटवार होत आहेत. फुल टॉस खराब चेंडू अमनने फेकला आणि त्याच्यावर सूरज तुटून पडला, चेंडूला पाठवलाय बिग षटकार पार्किंग लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. षटकार 6 धावा. तिसऱ्या पंचाची मदत मागितली होती, तिसऱ्या पंच सांगतो यस खराब चेंडू फेकला अमन बगदादीने नो घोषित केला गेला आणि येणारा चेंडू अर्थातच फ्री हिटचा चेंडू असेल. आता मात्र विजय करता 4 धावांची आवश्यकता. मुन्ना देसाई संघ 8 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. अमन बगदादीचा पुढचा चेंडू राईट टर्म होर द विकेट
मोठा फटका खेळलाय आणि या चेंडूवर लिहिला सहा धावा. विजय षटकार ठोकलाय. सूरज चव्हाणच्या बॅट मधून आला एक मोठा फटका. मुन्ना देसाई ठरला ग्रँड फिनाले मध्ये जाणारा पहिला संघ. मुन्ना देसाई गेलाय ग्रँड फिनाले मध्ये. केला बॅच जो एक उत्तुंग षटकार ज्याच्या बॅट मधून आला सूरज चव्हाण याच्याकडे स्पेशल क्रॅश प्राइज असेल. मोबीन भाई खोत यांच्याकडून हे स्पेशल क्रॅश प्राइज आहे. 500 रुपयाचा मानकरी सूरज चव्हाण याच्याकरता कॅश प्राइज आहे. काय सूरज चव्हाण आपला विनंती आपण मुख्य व्यासपीठात दिसून या. आपला एक उत्तुंग षटकार मोबीन भाईना आवडला आणि अर्थातच त्याकरता विशेष तर पाहिलं तर निश्चितच कॅश प्राइज आहे मोबीन भाई खोत यांच्याकडून. तर अर्थातच या मोठ्या मॅचचं हिरो कोण आहे? ज्या रुद्रस्फोट चिपळूण संघावर ज्यांनी मात केली तो अर्थातच ठरला मुन्ना देसाईचा संघ. ज्याने 58 धावांचं उद्दिष्ट चौथ्या षटकामध्ये पार केलंय आणि त्यामध्ये अनेकांचं योगदान निश्चित राहिलं. सांघिक खेळाच्या जोरावर मुन्ना देसाई संघ ठरला विजेता. ग्रँड फिनालेमध्ये जाण्याचा प्रथम मान त्यांना मिळाला आणि ह्या मोठ्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने दुहेरी भूमिका बजावली. सुरुवातीला गोलंदाजीमध्ये सुंदर योगदान राहिलं. 4 विकेटच्या चनावरती आहेत आणि 10 त्याने रोखल्या दोन्ही षटकामध्ये. त्यानंतर बॅटिंगला येत शेवटपर्यंत ज्याने किल्ला लढवला तो अर्थातच 18 धावांचं त्याचं योगदान राहिलं. षटकाराने ज्याने खातं उघडला तो ठरला या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच नो डाऊट वन्स अगेन अनुभवी सूरज वागदारे मॅन ऑफ द मॅच.